नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भारतीय इतिहासातील सामाजिक संस्था। ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये राजा राम मोहन रॉय यांनी केली आहे। आदि ब्राह्मो समाजाची स्थापना 1865 मध्ये देवेंद्रनाथ टागोर यांनी केली आहे। भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना 1865 मध्ये केशवचंद्र सेन यांनी केली आहे। प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली आहे। सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये महात्मा फुले यांनी केली आहे। आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली आहे। आर्य महिला समाजाची स्थापना 1889 मध्ये पंडिता रमाबाई यांनी केली आहे। भारत सेवक समाजाची स्थापना 1905 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी केली आहे। तरुण ब्राह्मो समाजाची स्थापना 1923 मध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली आहे। भारत कृषक समाजाची स्थापना 1955 मध्ये पंजाबराव देशमुख यांनी केली आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। थँक्यू।